दिवाळी सण आहे, दोन वर्षाच्या कोविडनंतर लोक उत्साहाने सणात भाग घेत आहेत आणि बालवीर क्रीडा मंडळ एक घाटल्यामध्ये या चेंबूर परिसरात क्रीडा क्षेत्रात एक नंबरचं अग्रगण्य असलेलं एक नामवंत अशी संस्था आहे। मान्य संस्थापक आणि अध्यक्ष शंकरराव साळवी ज्यांना आम्ही अण्णा म्हणतो, अण्णांच्या मार्गदर्शनाखाली अण्णांच्या आशीर्वादाने बालवीरचे जे पण स्तुत्य उपक्रम आहेत ते दरवर्षी कबड्डी असेल, दहीहंडी उत्सव असेल, मुलांचे क्रीडा क्षेत्राशी संबंधित सगळेच असे कार्यक्रम असतील ते साजरे होत असतात। दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा ह्या मैदानातच दीपोत्सव घेतलेला आहे आणि दीपोत्सव दिवाळीनंतर मुलांच्या कबड्डीच्या सरावाला एक जोमाने सुरुवात होणार। आमचे संदीप गुरव दुसरे आमचे चौगले असतील, आमचे क्रीडा क्षेत्रातले वाबळे सर असतील, आज इथे उपस्थित आरसीएफचे करमरकर आहेत, ही सगळीच मंडळी ह्या खेळाशी जोडलेली असल्यामुळे एक मुलांना सुद्धा वाव देण्याचं, त्यांची ताकद वाढवण्याचं काम या माध्यमातून इथे होत असतं आणि दीपावळीचा एक आनंद तो इथे आज आपण इथे साजरा करतो आहोत। मी संदीप गुरवना आणि त्यांच्या सर्व बालवीरच्या सहकार्यांना आजच्या दीपावलीच्या शुभेच्छा देईन आणि बालवीर क्रीडा मंडळ आज जे एवढ्या नामांकित संस्था आहे ही अशीच ह्या विभागात अजरामर राहो आणि उत्तरोत्तर क्रीडा महोत्सव क्रीडा क्षेत्रात त्यांची प्रगती हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आपल्या माध्यमातून विभागातील सर्व नागरिकांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। बालमित्र स्पोर्ट्स क्लब आयोजित आज दीपोत्सव कार्यक्रमात आज इथे आम्ही हजेरी लावलेली आहे आणि दिवाळीचा सण दुसरा दिवस दिवाळीचा आज मंडळाने सगळ्यांना इथे आमंत्रित करून हा एक उत्साह त्यांनी द्विगुणित केलेला आहे आणि त्याच कार्यक्रमात त्यांनी माझा बड्डेसुद्धा साजरा केला। मी त्या मंडळाचे खूप आभारी आहे आणि या विभागातील सर्व नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा देते आणि सगळ्यांना आयुष्य निरोगी आणि आरोग्यदायी जावो ही परमेश्वराकडे प्रार्थना करते। जय हिंद, जय महाराष्ट्र। सालापातप्रमाणे एक दोन वर्ष कोविडची गेली, जागतिक महामारीनंतर आज हा कार्यक्रम होतो आहे। सन्माननीय या कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय माजी भेट समिती अध्यक्ष अनिल पाटणकर साहेब आणि समस्त कबड्डीशी निगडीत असणारे सर्व, त्याचबरोबर आज ज्यांचा वाढदिवस आहे आणि योगायोग म्हणावा की आज दीपोत्सव आणि आमच्या सर्वांच्या लाडक्या वहिनी मीनाक्षी पाटणकर वहिनी यांचा वाढदिवस आहे आणि त्यांच्या औचित्याने आणि आमच्या दीपोत्सवाच्या कार्यक्रमात सर्व लहान थोर कबड्डीपटू आहेत, हे सबज्युनियर ज्युनियर आणि ओपनचे खेळाडू आहेत आणि हा आमचा कौटुंबिक कार्यक्रम असतो आपला आणि या कौटुंबिक कार्यक्रमाला ज्यांचं खूप मोठं सहकार्य असतं ते अनिल पाटणकर साहेब आणि आमचे सर्वेसर्वा मंडळाचे संचालक श्री शंकरराव साळवी साहेब आणि अध्यक्ष मधुकर चोगले आणि आमचे सर्व पदाधिकारी यांचा आज या ठिकाणी दीपोत्सवानंतर आम्हाला आशीर्वाद पाठबळ मिळत असतं आणि यानंतर कबड्डीची आमच्या सरावाची सुरुवात होते। कबड्डी दहीहंडी या दोन्ही खेळांमध्ये या मुलांचं आणि या बालगोपाळांचं खूप मोठं सहकार्य असतं आणि आज सुरुवात होते आणि या सुरुवातीलाच सर्व आम्ही एकमेकांना शुभेच्छा देतो। तरी त्या विभागातली बरीचशी मान्यवर मंडळी आलेत, यांचे देखील आशीर्वाद आमच्या पाठीशी असतात, म्हणून आम्ही सर्वांना एकत्र घेऊन हा कार्यक्रम आज साजरा करतो आहे आणि या आपल्या माध्यमातून सर्वांना बालवीर स्पोर्ट्स क्लबच्या वतीने देखील मी सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। दिवाळीच्या शुभमुहूर्तावर आणि विशेष दीपावली ही सर्वांसाठी असल्यामुळे सर्वांनाच दीपावलीच्या शुभकामना मिळाव्यात याच उद्देशाने आज या ठिकाणी आपण सर्व एकत्र जमलो आहोत। विशेष करून बालवीर स्पोर्ट क्लब हा 1969 पासून या उपनगरामध्ये कबड्डी क्षेत्रामध्ये त्याचप्रमाणे गोविंदा पथकामध्ये व इतर कार्यक्रमामध्ये सतत आघाडीवर राहिलेलं आहे आणि गेल्या काही वर्षामध्ये बालवीर स्पोर्ट क्लबने कबड्डी क्षेत्रामध्ये आणि विशेष करून या गोविंदा पथकामध्ये जो नावलौकिक मिळवण्याचे काम केलं आहे ते मिळवताना या सर्व भागातील सहकार्यांचं जास्तीत जास्त सहकार्य मिळाल्यामुळे और गेल्या आणि विशेष गेल्या काही वर्षापासून विशेष करून या सर्व कार्यक्रमासाठी
अनिल भाई पाटणकर यांचं जे काही मुलाचं सहकार्य मिळालेलं आहे त्याच्यामुळेच या ठिकाणी आम्ही राष्ट्रीय म्हणजे या ठिकाणी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा आम्ही भरू शकलो. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात गोविंदा पथक हा नाव नकोला आणू शकलो आणि अनेक गोष्टी या ठिकाणी आम्ही करत आहोत. आणि या चेंबूर विभागातील सगळ्याच संस्था यांनी सातत्याने या बालवीर स्पोर्ट क्लबला सहकार्य आणि प्रेम द्यायचं काम केलेलं आहे आणि त्यांच्या प्रेमामुळेच आणि त्यांच्या आशीर्वादामुळेच आणि विशेष करून अनिलबाई पाटणकर आणि त्यांच्या पत्नी यांच्या सर्वांच्या या सहकार्यामुळेच बालवीर स्पोर्ट क्लब वर्षानुवर्ष आणि ह्या पुढे सुद्धा सतत प्रगतीच्या मार्गाला वाटचाल करत राहील एवढंच आजच्या प्रसंगी सांगतो. CEN News, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN News को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.